बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, उद्धवसाहेब ठाकरे यांचा जय हो। शिवसेनेचं पक्षचिन्ह तसेच नाव गोठवल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। हिंगोलीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अनेक ठिकाणी आंदोलनं केली आहेत। वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रविवारी सकाळी तरुणांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याच्या कारणावरून तरुणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। यावेळी तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। पांगरा शिंदे येथील या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम अमले यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय, तसेच जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। जे गद्दार असे सांगत होते की आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी गद्दारी केली किंवा उद्धवसाहेबांची सत्तावली, आज त्यांच्याच गद्दारीमुळं शिवसेना नाव व शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं। या गद्दारांच्या लालचेपायी, या गद्दारांच्या काळाबाजारापायी, या गद्दारांच्या ईडी चौकशीपायी ही आज कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिकावर वेळ आणली। या शिवसैनिकाने रक्ताचे पाणी करून घाम गाळून शिवसेना वाढवली व शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह तळागाळात पोहोचवलं। आज त्यांचं चिन्ह व नाव या गद्दारामुळं गोठवण्याची नामुष्की आली। हे निवडणूक आयोग आणि हे तर बीजेपीचे दलालच आहेत, पण यांना हे आपल्या गद्दारांची साथ मिळाली, त्यामुळं आज पांगरा शिंदे युवासेना व शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला।